नमस्कार. विम प्रस्तुत महामिनिस्टरच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखांची पैठणी. विडूया धागे आनंदाचे असं म्हणत आजच्या भागात काय घडणार, आजच्या भागात कोण जिंकणार यासाठी आता चढाओढ सुरू होणार. तर सर्वात आधी आपण स्वागत करणार आहोत रेखा कानडे, अस्मिता शेळके, पूजा डोळसे, वर्षा ढोकळे, प्रणिता जाधव आणि मयुरी खरडे. या नाव सांगा. मी सौरेखा गिरीश कानडे. काय करता आपण? मी एक शिक्षिका आहे. घरात कोण कोण आहे? घरामध्ये सासू मिस्टर, मला एक 10 महिन्याची मुलगी आहे आणि मी. आमचं एक छोटस कुटुंब आहे. चांगलं आहे ना? हो की नाही? हो सर. मला सर्वप्रथम झी मराठी तसेच महामिनिस्टर आणि तुमच्यासारखं रत्नपारखी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचं खूप धन्यवाद म्हणायचे आहेत. ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं हे कळालं त्यावेळेस आनंदही खूप झाला होता, पण नक्की आनंद कसा व्यक्त करावा हे कळत नव्हतं. मनाची एक द्विधा मनस्थिती तयार होत होती. घरी छोटंसं पिल्लू आहे माझं 10 महिन्याचं, तिला ठेवून येणं शक्य होईल की नाही, पण माझ्या सासूंनी मला खूप सपोर्ट केला की त्या बोलल्या नाही तू जा मी तिला इथे बघेल, त्या तिथे तिला बघतायत त्यामुळे मी आज इथे खेळू शकते. आता काय तुम्ही मिस्टरांसाठी काय बोलणार आहात? उखाणा घेणार. घ्या. दारापुढे काढली लक्ष्मीची पावले. गिरीशरावांचं साधरूप माझ्या मनाला भावलं. नमस्कार सर. मी अस्मिता प्रतीक शेळके, सासरचं नाव, माहेरचं अस्मिता कुंडलिक डोळस. सासर माहेर माझं दोन्ही अहमदनगरच आहे. अरे वा, छान. आणि बालपण तसं माझं छान गेलं, पण मी 11वीत असताना माझे वडील वारले, त्यानंतर आईनीच सगळं आमचं पाहिलं. मला एक सांगावं असं वाटतं सर की म्हणजे प्रत्येक असं होतं की वडील नसताना आपण थोडं कॉम्प्रोमाइज करतो, पण माझ्या आईकडनं मी हे शिकले की नेहमी मी माझ्या मैत्रिणींचं आणि माझं कम्पेअर केलं ना, माझ्या आईने कधीच आम्हाला कुठली कमी पडून नाही दिली. म्हणजे असं कधीच नाही वाटलं की मला वडील नाही आहेत. म्हणजे एक उणीव असतेच कुठेतरी आपल्याला की वडील नाही आहे, पण आपण म्हणतो ना कुठली वस्तू वगैरे, त्यात कधीच तिने मला कमी पडून नाही दिलं. नेहमी दुसऱ्यांपेक्षा एक गोष्ट जास्तीचीच दिली आईने. आईने खूप छान. तुमचं कसं काय अरेंज मॅरेज? नाही, लव्ह मॅरेज झालंय सर. सर आम्ही कॉलेजमध्ये एकाच होतो, तो एमबीए करत होता आणि मी एमसीए. बर. आणि आमचं एका कॉमन म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड त्याची क्लासमेट होती, तर त्यामुळे मग आमची ओळख झाली. बरं झालं. आणि मुलगा पण छान होता सर, मला आवडण्यासारखा होता. का काय म्हणजे सर, समजूतदार होता तो. मला काय समजूत काय म्हणजे सर, असं मी जेव्हा आम्ही जास्त कॉन्टॅक्ट मध्ये आलो, मी जॉबला जायचे तेव्हा तो समजून घ्यायचा मला, केव्हा केव्हा टिफिन पण आणून द्यायचा घरून. म्हणजे डबा आणणारा पाहिजे होता. तुम्हाला तो आवडायला लागला. मला खूप आवडायला लागला होता प्रतीक. नाही, डबा पण आणि प्रतीकही सर. दोघे. पण त्यांनी मला असं म्हटलं, मला त्याचा खूप राग आला. तो म्हणाला माझ्यापेक्षा तुला कोणी सेटल अजून व्यवस्थित सेटल असेल मनाचा उदारपणा दाखवला तर तू लग्न करून घे. तर मला त्याचा तेव्हा खूप राग आला आणि माझे घरचे तेव्हा स्थळ माझ्यासाठी पाहतच होते. मग मी गावी गेले पारनेरला आणि तिथे एक माझ्या मावशीनी स्थळ दाखवलं. मग मी एक गेम त्याच्यावर टाकायची ठरवलं. मी त्याला 15 दिवस ना कॉल केला ना मेसेज केला, त्याला एकच मेसेज केला, मला तो मुलगा आवडलाय म्हणून. तर त्यानंतर त्याला इकडे मला नाही माहिती काय जाणीव झाली. मी 15 दिवसांनी जेव्हा नगरला आले त्यावेळेस तो मला म्हटलं मला अर्जंट मध्ये भेटायचंय तुला, आणि भेटल्यावर म्हटलं की तू फक्त लग्न माझ्याशीच करायचं. गेम केला केला सर, करावा लागला. त्याला माहितीये हा गेम? नाही, आता माहित होईल. पण काय मग आता खुश आहेत ना? आता खूप खुश आहोत सर. किती वर्ष झाली? 6 वर्ष पूर्ण झालेत. कशाला? लग्नाला सर. आता पण डबा देतो. आता सर रिक्वेस्ट करते की एक कप चहाचा तरी बनवून दे, तर नाही म्हणतो. आम्ही सांगितलं होतं गेम करायला. बघा ना सर. नाव सांगा. माझं नाव पूजा गोरक्षनाथ डोळसे. माहेरचं नाव पूजा वसंत महापुरे. पण कधी आलाय का तिकडे? कुठं? माहेरी. हो. नाही, पण पाऊस पडला की येतो. हो. काय आहे, नदी आहे तिकडे? शाळेत आम्हाला असे चिडवायचे मला. ते काय बोलायचे? कोण? सगळे शाळेतले मुलं. काय मी काय चिडवलं तुम्हाला?
मी फक्त प्रश्न विचारतोय, तुम्ही उत्तर देताय. काय बोलायची शाळेमध्ये मला सांगा, कळूच द्या. नदीला खूप महापूर येतो म्हणून. आता महापुराचा आणि इकडे काय संबंध आहे? आडनावामुळं ना. अच्छा, माहेरचं आडनाव काय? महापुरे. अच्छा 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 अच्छा, हो का, मला आत्ताच कळलं. पण मग कसं आहे? खूप छान. माहेर कुठलं? नगरमध्ये. नगर. आणि आता कुठे सासर? वांबोरी. अशा वाहत वाहत गेला का? नाही. मग कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे. माझी, मी आजीकडे असते, आईच्या आईकडे. माझी आजीकडे असते म्हणजे आईच्या आईकडे असते. लहानपणापासून तिने सांभाळलं ना, मग तिच्याकडे जास्त राहाय. तशी आई वडील दोघं पण आहे, दोन मावश्या आहे. अरे वा. आणि त्यांचं जास्त जीव असल्यामुळे ना, आणि आजीकडे असल्यामुळे आजीचे भाऊ म्हणजे आईचे मामा आणि मामा तिच्या मामांची मोठी मुलगी. तुम्ही काय माझी परीक्षा घेताय का? नाती ओळखा. हा बरं बरं, कळलं कळलं. पुढे काय केलं तुम्ही? हा, त्यांचे जे सासरे ना, माझ्या सासूंचे सखे भाऊ येते. कळलं 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 मला. सगळी नाती अशी पाठ आहेत तुमची. हा मग पुढे काय झालं? ते त्यांचे भाऊ बिऊ काय झालं? हा मग त्यांच्या थ्रू आमचं जमलं. तुम्हाला कळलं कोणाबरोबर जमलं? खरं सांगा, कोणा कोणाला कळलं? तुम्हाला कळलं? किती वर्षापूर्वी जमलं? 10 वर्ष झाले आता. पण मग मुलगा जो आहे, नवरा मुलगा, तो कोणाचा कोण? माझी मिस्टर. ते कळलं. पण त्यांचं नातं आलं कसं तुमच्यापर्यंत? ते माझ्या मावशीच्या थ्रू, मामे मावशीच्या थ्रू. द्या उखाणा. झुंझुन झुल्यात बसले मेण्यात, काचोळी अंगात गुलाल भांगात, गोरखरावांचं नाव घेऊन सांगते आदेश भाऊजी, 11 लाखाची पैठणी अहमदनगरात. अरे वा वा वा. नमस्कार, मी मयुरी सुमित खरडे आणि माझं माहेरचं नाव आहे मयुरी गोपाल आरखडे. सासरचं खरडे. खरडे, हो. आणि माहेरचं ओरखडे. आरखडे. आरखडे. आता ओ झाल्यावर केवढा गडबड झाली हो की नाही? खरडे काय करतात? माझे मिस्टर, माझे मिस्टर ऑडिटर आहे फायनान्स डिपार्टमेंट मध्ये. वा वा. आणि कसं जमलं, कसं तुमचं जमलं? आमचं अरेंज मॅरेज आहे सर. किती वर्ष झाली? आता 1 वर्ष कम्प्लीट होईल थोड्या दिवसांनी. बरं, लव्ह मॅरेज जर झालं कधी आयुष्यात, कोणी लव्ह मॅरेज केलं तर ते लपवायचं असेल तर कसं लपवतात? तुम्हाला बस मधन इन्फॉर्मेशन मिळाली का? मला बरोबर क्वेश्चन विचारलाय सर तुम्ही तिला. आम्हाला खूप सारा ट्रिक सांगितलाय. हो, एक छोटासा इन्सिडेंट झालेला गाडीमध्ये, ते सांगते. तर ती सांगत होती की आमच्या घरच्यांनी आमचे चॅट वगैरे वाचलेले, तर तिला म्हटलं तुला माहित नाही का हाईटचं ऑप्शन असतं म्हणून, तू इथपर्यंत का गेली की ते वाचतील वगैरे असं. हाईड करायचं असतं. हो, चॅट हाईड करता येतं. मला प्लीज सांगा, कारण मी आता प्रेमात पडतोय लवकर. नाही, तुम्हाला त्या मॅम नाही पडू देणार, तुमच्या मिसेस नाही पडू देणार कोणाच्या प्रेमात. काय? कारण की त्यांचं म्हणजे त्यांना स्क्रीनवरच त्यांचं ऑरा असा एकदम लाईक लीडर आणि याच्यासारखं आहे की म्हणजे तुम्ही हलूच नाही शकत त्यांच्या तिकडनं. म्हणजे माझी आई म्हणते की एखाद्या वेळेस मी पण केलं असतं की नाही, त्यांनी तुमच्या इतक्या वाईट काळात साथ दिली आहे. खरंच होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून, महामिनिस्टरच्या कार्यक्रमातून तुम्ही हे बोलत असताना मला तो काळ तुम्ही मला आठवून दिला. पण खरंच तिने पायात स्लीपर असताना खिशातल्या पैशापेक्षा माझ्यातल्या माणसावर प्रेम केलं आणि विश्वास दाखवला, आणि म्हणून आज जी स्वप्न बघितलेली असतात ती सगळी स्वप्न पूर्ण करू शकलो, त्याचं 100% श्रेय जर कुणाला जात असेल तर ते सुचित्रा बांदेकरांना. हो हो, नक्की नक्की सर. चांदीचे जोडवे सौभाग्यवतीची खून, सुमित रावांचं नाव घेते खरडेंची सून. वा वा वा. सौ प्रणिता निलेश जाधव, सासर माझं नगर, माहेर शिर्डी जवळपासून 8 किलोमीटर पानमाळा वस्ती म्हणून. बरं, मिस्टर काय करतात? ते इंजिनियर आहे, कॉन्ट्रॅक्टर हे घेतात. कसे त्या पानमाळ्यात कशाला आले होते? पानमाळ्यात माझी सासू आणि माझी मामी सख्या मावस बहिणी दोघी. अच्छा. तर मग माझ्या मामींनी जमवलंय माझं. पण आता कसं वाटतंय? आता छान वाटतं. किती वर्ष झाली लग्नाला? 16 मेला 5 वर्ष पूर्ण झाले.
घ्या उखाडा. हिंदू आपली संस्कृती, मराठी आपला बाणा, निलेश रावांचं नाव घेते हो, जय शिवराय म्हणा. नमस्कार भाऊजी. नमस्कार. माझं माहेरचं नाव वर्षा सुधाकर कोकाटे आणि सासरचं नाव सौ वर्षा विकास ढोकळे. आणलाय खाऊन आलोय. काय बोललो मी? बोलत नाही पण तसं म्हणतो ना आपण कोडो कोड्या टाईप बोलता तुम्ही. मी आता काय बोललो कोड्यातलं सांगा. असं मी आडनाव सांगितलं ना माझं सासरचं, मग तुम्ही म्हणले आणलेत का. अरे म्हणजे मिस्टर आलेत का बरोबर, मिस्टर ढोकळे आलेत का? नाही ते नगर मध्येच येत. मग ते मी विचारलं ना, तुमच्या मनात काहीतरी वेगळं. सॉरी. बरं ठीक आहे, काय करतात मिस्टर ढोकळे? मिस्टर ऍडव्होकेट आहेत नगर मध्ये. बापरे मी काय बोललो नाही सांगू नका. नाही नाही मी गंमत केली हा, मी आजपासून सोडला ढोकळा. अरे बापरे. आता घ्या उखाणा. दारी आहे अंगण, अंगणात आहे उंबर, उंबराखाली आहे दत्ताची सावली, विकासरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. या सहा जणींना विनंती आहे आपापल्या मार्कवर उभ्या राहा. आणि यानंतरचा खेळ, ज्या क्षणी तिसरा घंटानाद होईल त्यानंतर तुमच्या ट्रॅक मध्ये 1 2 3 4 5 टप्पे आहेत, लक्षात ठेवा. त्या 5 टप्प्यावर 5 परड्या आहेत आणि त्या 5 परडीमध्ये फळं ठेवलेली आहेत. तुम्हाला मी एक वजन सांगणार, लक्षात ठेवा. जेवढं वजन सांगेल त्या वजनासाठी एका परडीतून तुम्हाला एका वेळेला एकदाच फळं उचलायची आणि ते केल्यानंतर ते घेऊन जायची आणि त्यानंतर सर्वात शेवटी जो वजन काटा ठेवलेला आहे त्यावर वजन करायचं. वजन किती पाहिजे हे मी आधीच सांगणार आहे. त्या वजनाच्या जवळ जाणारं वजन ज्यांचं असणार, अगदी जेवढं वजन सांगेन अक्युरेट तेवढंच वजन झालं तर प्रश्नच मिटला, पण नाहीतर त्याच्यापेक्षा जवळ जाणारं कमी वजन पाहिजे. पण त्या वजनापेक्षा 1 ग्रॅम जरी वजन जास्त झालं तरी उपयोग होणार नाही. तेव्हा लक्षात ठेवा, एका परडीतून एकदाच फळं उचलायची. 1 2 3 किती संख्येने उचला, पण मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन टार्गेट पूर्ण करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या 5ही प्रकारची फळं त्या बाऊलमध्ये असणं आवश्यक आहे. अंतिम रेषा पार करून तिथेच उभं राहायचं आहे तुम्हाला. बघूया काय होणार या खेळात. सर्वात पहिली परडी आणि मग फिनिश लाईनच्या अलीकडची परडी, याच क्रमाने जायचं आहे. रेडी. वजन आहे 3 किलो. किलोच्या जवळ जाणारं वजन त्या माऊली विजेत्या होणार असं ठरलेलं आहे. मी खरं तर प्रत्येकीने आपापल्या परीने प्रयत्न केला, शेवटच्या क्षणी बिचारा सगळा राग होता तो त्या द्राक्षांवर काढला. निकाल आपल्या समोर आहे. शेवटच्या क्षणी ज्या माऊली विजयी ठरलेल्या आहेत त्यांनी गोळा केलेलं वजन आहे 2690 ग्रॅम आणि त्यांचा नंबर आहे ट्रॅक नंबर. दारू गड़बाई
या पाच जणींना झी मराठी कडून मिळत आहे मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार? कोण पटकावणार? आणि आता स्वागत करूया श्रद्धा डहाळे, जयश्री कोरडे, विद्या कुरकुटे, माधवी सुकाळे, कविता नाईक, निकिता मेमाणे. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय? खूप छान, म्हणजे अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. मला वाटलंही नव्हतं की माझं सिलेक्शन या मंचावरती होईल. घरी कोण कोण आहे? घरी सासू सासरे, मिस्टर, दोन मुले. घरी जेव्हा गेला काय कसं स्वागत झालं? घरी गेल्याच्या नंतर माझ्या सासूबाईंनी तुकडा पाणी ओवाळून माझ्यावर माझं स्वागत केलं. अरे वा. असं असं योग किती वेळा आले आयुष्यात? दुसऱ्यांदा. बघितलं, किती वर्ष झाले लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्षांनी हा पुन्हा एकदा योग महामिनिस्टर मुळे आला. गृहलक्ष्मीच्या पावलानं तुम्ही त्या कुटुंबात आला. माहेर कुठलं तुमचं? सोनई. आज गावात सगळे सोनई गावाची लेख इकडे कार्यक्रमात आली. म्हणजे ऍक्च्युली आमच्या परिसरामधनं कोणीच नव्हतं, तर मी बऱ्याच जणांना म्हटलं की आपण जाऊया, तर बाकीचे म्हणे नाही नाही आपलं काही शक्य नाही तिकडे जाणं. पण माझी चिकाटीच होती, मी पहाटे 4 वाजताच माझ्या गाडीवरती येणार होते माझ्या भाची सोबत. पण नंतर मिस्टर म्हणाले की आपण जाऊ, थांब थोडं थांब, धीर धर जरा, सूर्योदय होऊ दे मग जाऊया. हो, आणि नननबाई तोपर्यंत आलेल्या होत्या. आम्ही तरी 4:15-5:30 नगरमध्ये आलो होतो नंबरसाठी. बापरे, इतक्या पहाटे पहाटे पोहोचता तुम्ही, तुमचं काय म्हणावं ना तुम्हाला, खरंच हा प्रश्न पडतो. घ्या, उखाणा घेताय की गाणं म्हणताय? महामिनिस्टरच्या पर्वाची सुरुवात झाली अहमदनगर मधून. सच्चिदानंदांचं नाव घेते एसएल स्टुडिओ मध्ये बसून. क्या बात आहे, अरे वा. माझे नाव जयश्री गणेश कोरडे, माहेरचं नाव जयश्री रमेश गायकवाड. मला सांगा, इतका प्रसन्न चेहरा आहे पण तो असा कोरडा का झालाय आता? असा त्याच्यात आनंद असा ओलावा येऊ द्या ना आनंदाचा. घरात कोण कोण आहे? सासू सासरे, एक दीर आहे आणि आम्ही दोघे. तुमचं कसं काय म्हणजे लग्न कसं जमलं? ते माझ्या आत्याचाच मुलगा आहे. मग कधी ठरलेलं आत्याचं आणि हे असं करायचं लग्न तुमचं? काय नाही ठरलं आणि लगेच 5-7 महिन्यात लगेच लग्न झालं. हो, कोणी ठरवलं हे लग्न? घरच्यांनीच ठरवलं. हो, आजोबांनी, पप्पांनी. त्यांनी? अच्छा, सगळ्या मोठ्यांनी ठरवलं. हो. तुमच्या मनात नव्हतं? नाही तसं नव्हतं मनात, पण आता ठरवल्या मग घेतलं हे करू. हे जे काय ना, आता ठरवलंय सगळ्यांनी तर घेतलं ऍडजस्ट करून. हे फार महत्वाचं वाक्य आहे, हो की नाही? पण त्यांच्या मनात होतं? नाही तसं दोघांच्या मनात नव्हतं. आम्ही विचार पण केलेला नव्हता की लग्न होईल म्हणून. अरे अरे अरे, तो करायचाच नसतो विचार. आता किती वर्ष झाली लग्नाला? 2.5 वर्ष झाली. ते काय करतात? त्यांचं सलूनचं शॉप आहे. ते आज आले? नाही आले. ते का? त्यांना म्हणलं ना काही, म्हणलं मी जाते म्हणली. पण ते चांगले आहेत स्वभावाने? हो, खूप छान आहेत. तुमच्या स्वभावाला किती मार्क द्याल 100 पैकी? 80-90. आणि त्यांच्या? 100. त्या दोघांचं एकमेकांना इतकं जीव आहे ना, ती माझ्या सीट शेजारीच होती बस मध्ये. बरोबर. ती रडत होती आणि ते पण रडत होते हिची मिस्टर. अरे. आणि आमचे तर सोडवायला आलेच नाही. ते हसत होते ही निघाली म्हणून. 2 दिवस शांतता, हो की नाही? अरे 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 अरे, काय प्रेम आहे, रोमॅन्टिक, हो की नाही? काय एवढं त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं? सर, आम्ही 2.5 वर्षापासून एकमेकांना सोडून कधीच राहिलेलो नाही. कुठे नाही? फार आनंदाचे असतात. त्यांच्यासाठी उखाणा घेणार? हो. घ्या माऊली. दारी होती तुळस, घालत होते पळी पळी पाणी, आधी होते आई बापांची तहानी, मग झाले गणेशची राणी. अभिनंदन. अभिनंदन. माझं नाव सौश्रद्धा दिगंबरडा आहे, मी अहमदनगर मध्ये राहते आणि माहेरचं नाव श्रद्धा मुकुंद मयूर. वा वा वा, काय करतात ते? त्यांचं फोटोग्राफीच आहे आणि ज्वेलरी शॉप पण बघतात. तुमचे काढतात फोटो?
नाही काढत जास्ती. सांगायचं ना रोज एक फोटो काढणार. मग काय काय बोलायचंय तुम्हाला आज? मी कुठंच एकटी जात नाही, पण आज पहिल्यांदा मला त्यांनी एकटं पाठवलंय. किती वर्ष झाली लग्नाला? 15. 15 वर्षात पहिल्यांदा? हो. अरे वा, माहेर पडायला पाठवलंय तुम्हाला? हो की नाही? माहेरी पण नाही पाठवत सर. नाही, 2 दिवस नाही तर 4 दिवस, त्याच्यावर नाही. आता बघा, तुम्हाला 2 दिवस मुंबईला पाठवलं. हो, मी सिलेक्शन झाल्यावर फोन केला, म्हटलं जाऊ का, म्हणे हो. पण मला वाटलं दुकानात कोणी गिरायक असेल म्हणून म्हणत असतील की हो म्हणून. मी परत 15-20 मिनिटांनी परत फोन केला, म्हटलं का हो खरंच सांगतायत का तुम्ही, जाऊ का म्हणून. तर म्हटले हो जा म्हणून. आज त्यांचं नाव घेतल्यावरती आनंद होईल त्यांना. हो, होईल ना. हो की नाही? आता मगाशीच फोन आलाय. काय म्हणाली, आऊट झालीस का? नाही. म्हणजे जेवण केलं का? म्हटलं हो, आता मीच जाणार वरती स्टेजवर. असं सांगितलं. चला मग आता तुम्ही काय गाणं उखाणा उखाणा घेणार? उखाणा. पदघर मदघर, मदघरात होता हंडा, हंड्यावर होती परात, परातीत होत तूप, तुपासारखं आमचं रूप, रूपासारखा जोडा. वडिलांनी दिला हुंडा, मामानी केला आहेर, दिगंबर रावांसाठी सोडलं मी माहेर. काय असं करतात का? माझं नाव निकिता अमोल मेमाने, माहेरचं निकिता अनिल कुमार भंडारी. बर, माहेर आणि सासर माझं इथलंच आहे. इथलं म्हणजे अहमदनगर मधलं. अहमदनगर? मला वाटलं इथलं चेंबूर. नाही नाही, इथलं. तुमचं लग्न कसं जमलं? माझं लव्ह मॅरेज. मी आणि ते एकाच कॉलेजमध्ये होतो, एकाच वर्गात होतो, दोघं एकमेकांना लाईक करायचो. नाही का? माझ्यात खूप होय. नाही का? काय होय? मी होय म्हणणार. हा बोला. हा पुढे. आणि एफ वाय ला मग आम्ही दोघं भेटलो होतो. नाही का? हो हो हो. आता भेटले होते ना? नाही कस, भेटले होते. आणि जास्त ओळख आमची ट्रीप मध्ये झाली. आम्ही ट्रीपला गेलो होतो. कुठे कुठे? ब्रह्मगिरी. एकदम वर आहे नाही का चढायचं? नाही का? हो, ब्रह्मगिरी वर आहे. होय का? होय. हा मग तुम्ही वर गेले? हा. आणि म्हणजे मला फोटोच खूप आवड आहे. नाही का? मला फोटोशूट वगैरे करायला आवडायचं. तर त्यांना खूप छान फोटो काढता येतात. बरोबर. मग ते फोटो काढायचे माझे. मग माझ्या सगळ्या फ्रेंड्स म्हणायचा, काय ग अमोल तुझा फोटो का काढतोय? म्हटलं तुम्हाला काय करायचं, ट्रीप एन्जॉय करायला आले ना. म्हटलं ट्रीप एन्जॉय करा म्हटलं. नाही का? नाही का? आता आपलं यमक सारखं व्हायला लागलंय. नाही का? पण मग तिकडेच फायनल झालं? नाही, तिकडे फायनल नाही झालं, पण तिथं ओळख झाली आमची खूप छान. पण मग फायनली होय कधी म्हटलं? फायनली होय एस वाय बी ए मध्येच. त्यांनी प्रपोज केलं? प्रपोज काय मज्जा झाली, म्हणजे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला, आय डॉट डॉट यू. मी टाकलं म्हणजे रिप्लाय दिला, आय लव्ह यू. आणि ते म्हटले किती वाईट विचार आहे ग तुझे, मी तर आय मिस यू म्हणत होतो. मग असंच थोडस बोलणं वगैरे झालं. आणि मग हो म्हटले मी त्यांना. ते म्हटले माझ्यासोबत लग्न वगैरे करशील का, मला तू खूप आवडती. म्हटलं हो करेल. म्हटलं मग ते म्हटले ठीक आहे, आता उद्या कॉलेजमध्ये भेटू, कॉलेजमध्ये भेटायला मज्जा येईल. नाही का? म्हटलं हा. ऐका ना, उखाणा घेताय का गाणं म्हणताय? उखाणा घेते. पावशर रवा पावशर खावा, अमोल रावांचं नाव घेते. आदेश भाऊंजी 11 लाखाची पैठणी ठेवा. माझं माहेरचं नाव कविता हिरालाल परदेशी, आणि सासरचं नाव कविता सुमित नाईक. काय करता आपण? माझा बिझनेस आहे सर. कसला? रुखवताचा. अरे हा, तुम्ही रुखवत करता. तुम्हाला काय बोलायचंय आज? सासू सासरे पुण्यात असतात, आम्ही दोघं कर्मात असतो, बिझनेस माहेरी शिफ्ट झालोय आम्ही. मी त्यांना फक्त म्हटलं माझी जायची इच्छा आहे, तर त्या म्हटलं तू जा, मी तुझ्यासाठी कर्मात येते. माझा लहान मुलगा आहे 1.5 वर्षाचा आणि 4 वर्षाचा. तर ते म्हटलं तू जा, तू पोरांचं टेन्शन बिलकुल घेऊ नको. मी पोरांसाठी हो आल्या बघितलं. आणि मला सोडवायला पण सगळे आलते. मिस्टरांनी गाडी काढली होती, सगळे आलते घरातले सोडवायला. मम्मी पप्पा सगळे आलते. आता काय उखाणा घेताय? हो सर, उखाणा. करमळ्याचं आराध्य दैवत कमला भवानी, नागराज मुंजवांचा सैराट, सुमित रावांचं नाव घेते. झी मराठीने घातला महामिनिस्टरचा घाट. नमस्कार, मी माधवी ऋषिकेश सुकाळे, सासर अहमदनगर आणि माहेर धुळे. माधवी रमेश वाडे धुळे, माहेरचं नाव. माहेरचं नाव. माहेर कोण कोण आहे घरी? घरी सासूबाई आहेत, मिस्टर, मी आणि 9 वर्षाची मुलगी आणि 3 वर्षाचा मुलगा. कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय. खूप म्हणजे खूप खूप प्रतीक्षा केली मी या क्षणासाठी. मी 9वीत होते त्यावेळेस तुमचा कार्यक्रम चालू झाला, म्हणजे होम मिनिस्टर. शाळा 5:30 ला सुटायची, 6 ला घरी आले की टीव्ही समोर बसायचे.
खूप आवडायचं. खूप इच्छा होती की आपण पण भाग घ्यावा, नाही का. मग लग्न झालं त्यानंतर मग मी बरेच नाही का मेसेज वगैरे सेंड केले, पण मग नाही लागला नंबर. नाही मग 10 वर्षानंतर आज तो योग आला. लकीली सासूबाईंनी बरेच वेळा ऍड बघितली टीव्हीला. सासूबाई म्हटलं तू घे अनुष्का. मग मी म्हटलं की मुलं कस काय नाही का. मग आले इकडे, मग मिस्टरांना फोन केला की असं असं प्रोसिजर आहे की 90 जणी सिलेक्ट करणार आणि मग मुंबईला जावं लागणार. मिस्टर म्हटले ठीक आहे तुझा मी बॅग भरून ठेवतो, तू लागला नंबर की विचारू पण नको लगेच काय हे प्रेम आहे घ्या उखाणा. नमन करते स्वामींना, प्रदक्षिणा घालते औदुंबराला, उदंड आयुष्य लाभू दे ऋषिकेश रावांना, हेच मागणे मागते समर्थांना. चला या 6 जणींना शुभेच्छा आहेत. चला आपल्या आपल्या मार्क वर उभ्या राहा. खेळ खूप सोपा आहे. प्रत्येकीच्या हातात 2 काठ्या दिलेल्या आहेत. त्या काठ्या कुठे पकडायच्या त्याची खुणही नक्की केलेली आहे. वेळ सुरू झाल्यानंतर म्हणजे घंटानाद झाल्यानंतर एका वेळेला त्या 2 काठ्यांच्या सहाय्याने तो एक स्माइली चेंडू उचलायचा आणि अलगद नेऊन समोर असलेल्या परडीत ठेवायचा. 5 स्माइली चेंडू आहेत. सर्वात जास्त चेंडू गोळा करून अंतिम रेषा पार करायची. सर्वात जास्त चेंडू गोळा होणं हे जास्त महत्वाचं आहे. टाळ्या वाजवून शुभेच्छा. बघूया काय घडणार या खेळात. खेळात आपण बघितलं तर व्यवस्थित नियमांनी खेळ पूर्ण करणं आवश्यक होतं आणि त्या नियमांनी या 5 जणींना मिळत आहे झी मराठी कडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? आणि आता स्वागत करूया सोनाली खिस्ती, धनश्री शिरसाट, कोमल देखणे, प्रीती कुलकर्णी, राधिका जोशी आणि रुपेरी वाघमारे. नमस्कार भाऊ. काय करता आपण? माझं पार्लर आहे. हा. माझं नाव सोनाली विनय खिस्ती आणि माहेरचं नाव सोनाली सतीश भगुरकर. आणि माहेर कुठलं? अहमदनगर. आणि घरी कोण कोण आहे? माझ्या घरी सासूबाई, मिस्टर, मी आणि माझ्या 2 मुली. आणि मिस्टर काय करतात? आमचा बिझनेसच आहे, पेस्ट कंट्रोल हाऊस क्लिनिंगचा बिझनेस. बरं, मग आता 2 दिवसात ते करून घेतील पेस्ट कंट्रोल घरचं. कसे आहेत ते? खूप छान आहेत, शांत आहेत आणि खूप. मग काय वाटतंय तुम्हाला, काय बोलायचंय? काही नाही, सासूबाईंचा आणि माझ्या मोठ्या मुलीचा खूप आग्रह होता इथे येण्यासाठी
आणि सासूबाईंना खूप छान वाटलं घरी जाऊन. त्यांनी खूप छान स्वागत केलं. औक्षण केलं त्यांनी घरी गेलं सासूबाईंनी पहिल्यांदा. हो, पण हा इतका वेगळा कार्यक्रम, अचानक 11 लाखाची पैठणी जाहीर झाली आणि महाराष्ट्राच्या घराघरातून एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आम्हाला अनुभवायला मिळालं. काय म्हणायचंय तुम्हाला? आम्हाला खूप छान संधी मिळाली झी मराठी कडून आणि होम मिनिस्टर कडून. खूप छान 2 दिवसाचा अनुभव खूप छान होता आमचा. एक आणि माझं तर माहेर आणि सासर दोन्ही नगरच असल्यामुळे माहेरपणाला असं मला असं कधी जाऊन राहता नाही आलं. ते मला आता अनुभवता आलं. थँक्यू सो मच झी मराठी आणि होम मिनिस्टर. थँक्यू सो मच. उखाणा की गाणं. उखाणा. कमळामध्ये बसते लक्ष्मी, मोरावरती सरस्वती, विनय रावांचं नाव घेते मी खरी भाग्यवती. नमस्कार, मी धनश्री राहुल शिरसाट, माहेरचं धनश्री अशोक शिंदे. बरोबर. आणि कुठलं माहेर? नगर, सासर नगर. तुमचं लग्न किती वर्षापूर्वी झालं? 7. पाहण्याचे कार्यक्रम असतो. हो, अनेक प्रसंग असतात घडतात. हो, तुम्ही काय सांगाल? पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये ते आले, मी कांदेपोहे घेऊन गेले, असं केलं, खाली दिलं, पण ते मोबाईल मध्येच बघत होते. मी म्हणलं पोहे, असंच मोबाईल मध्ये बघता बघताच असं घेतलं. मला त्यांचं तोंडच दिसलं नाही. मी गेले पोहे खाऊन झाले, मग चहा घेऊन आले. तेव्हा पण तसंच, त्यांनी वरती पाहिलंच नाही, असंच कप घेतला. तुम्ही लग्नाला हो का म्हटलं? मम्मी पप्पा म्हणले मुलगा चांगला आहे, मग त्याच्यामुळे मी काही बोलले नाही. अशीच मान खाली घालून असतात? नाही नाही, आत्मान वरती. कसे आहेत ते? कसे आहेत? खूप छान आहेत, खूप समजून घेतात आणि शांत पण आहेत. आता काय त्यांच्यासाठी काय म्हणताय? उखाणं क्या पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी, राहुल रावांचं नाव घेते आदेश भाऊजी खास तुमच्यासाठी. वा वा वा, थँक्यू थँक्यू, धन्यवाद. मी कोमल संजय देखणे, सासर माझं पाथर्डी आहे आणि माझं माहेर उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यात इटगाव आहे. बरं. हा, माझं माहेरचं नाव कोमल गोरख खारगे. असं जमलं कसं? आम्ही तिघी सख्या बहिणी सख्या जाव आहेत एकाच कुटुंबात. अरे पण तिघी, 3 भाऊ आणि 3 बहिणी. बहिणी हो. एका घरात? एका घरात. बरा प्रॉब्लेम सोडवून टाकला तुम्ही. एका घरात 3 भाऊ होते, समोर तुम्ही 3 बहिणी होत्या. हे कसं काय जमलं पण तरी सुद्धा? म्हणजे मोठ्या ताईचं अरेंज मॅरेज झालेलं आहे, 2 नंबरच्या दीदीचं पण अरेंज मॅरेज आणि माझं लव्ह मॅरेज आहे फक्त. ते कळलं मला. पण कसं आहे आता सगळं? सगळं छान आहे, खूप छान आहे. मिस्टर पण खूप छान आहेत. काय करतात? जीव लावतात. आमचा मिठाईचा बिझनेस आहे, म्हणजे 3 भावांचा, म्हणजे 3 मिळून करतेत सर. द्या उखाणा. 9वारी साडी आहे महाराष्ट्राचा मान, संजय राव आहेत माझा जीव की प्राण. मी रुपेरी सुयोग वाघमारे, माझं हे सासरचं नाव. मी आणि माझं माहेरचं नाव रुपेरी रमेश वानखेडे. मी औरंगाबाद वरून आलेली आहे आणि मी स्पेशल नगरला औरंगाबाद वरून होम मिनिस्टरसाठी झाले होते. बर. हा, आणि मला सांगायचं म्हटल्यानंतर मला एक असं स्पेशल सांगा वाटतंय की झी मराठीचे मी खूप आभार मानेल आणि प्रत्येक ह्या टीमचे. म्हणजे जितकं आपण स्टेजवर बघतोच आहोत, पण त्या स्टेजच्या मागे पण इतके सारे लोक बसलेले आहेत आणि ते लाईव्ह एडिटिंग पण करतायत आणि ते स्पॉट्स दादा असेल, लाईट्समन्स असतील, कॅमेरामन्स असतील, ते कॅमेरावाले दादा इतक्या वेळपासून कॅमेरा घेऊन उभे आहेत आणि कंटिन्यू उभे आहेत. त्यांच्यासाठी मला एकदा जोरदार आपण सगळेजण टाळ्या वाजवत. आणि माझ्या सासू सासरे दोघंही खूप छान प्रेमळ आहेत. म्हणजे मला असं काही असं लग्न झाल्यानंतर जे मुलींना दडपण येतं तसं काही जाणवलं नाही, नेहमी मला सपोर्ट करतात. मी एक ग्राफिक डिझायनर आणि व्हिडिओ एडिटर आहे, त्याच्यामुळे माझा भरपूरसा वेळ हा कामामध्ये जातो. त्याच्यामुळे सगळं सासू सासरे समजून घेतात, आवरूनही घेतात. आणि स्पेशल उखाणा ज्यांनी मला जो पाठ करून दिलाय. माझ्या लग्नाला झाली 10 महिने, तरी मला सुयोगग्रहांचं नाव घ्यायला वाटते इश्य. आदेश भाऊजी तुम्हाला भगवंत देव उदंड आयुष्य. अरे वा वा वा, धन्यवाद भाऊजी. नमस्कार सर, मी राधिका अभिजित जोशी. माझं माहेरचं नाव राधिका राजेंद्र कुलकर्णी आणि मी शिर्डीची आहे, म्हणजे माझं माहेर शिर्डीला आणि सासर माझं अहमदनगरला. आणि मी वर्किंग वुमन आहे, मी पुण्याला एका कंपनीमध्ये जॉब करते.
तर मला ऍक्च्युली इथं हे सांगायला आवडेल की एक वर्किंग वुमन ज्यावेळेस असतो आपण, एक वेळ ऑफिसला जात असेल तर तेव्हा भाग वेगळा असतो, पण ज्यावेळेस घरून काम असतं आणि लॉकडाऊन वगैरे म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पडतात, म्हणजे घरातली कामं असतील सगळं असेल, तर या सगळ्या गोष्टींमध्ये मला माझे सासू सासऱ्यांनी खरंच खूप सपोर्ट केला. म्हणजे कधी कधी मला 11, 11:30 असे होतात रात्रीचे माझ्या मीटिंग, म्हणजे कधी कधी काम एक्सटेंड होतं तर होतात तेवढा वेळ, तर अगदी माझं जेवायचं ताट पण माझ्या टेबलवरती आणून ठेवलेलं असतं सासूबाईंनी की जेव म्हणून ॲटलीस्ट. म्हणजे म्हणजे मला तो सपोर्ट खरंच ऍप्रिशिएट करावा वाटतो. म्हणजे मी जेव्हा बऱ्याचशा मीटिंग वगैरे अटेंड करते ना, तर एक दिसतं की बऱ्याचशा मुलींची म्हणजे लग्न झालेल्या मुलींची ही कंप्लेंट असते, दुपारी 12 ते 2 वेळेत वगैरे त्या गायब झालेल्या असतात. त्यांचं हे म्हणणं असं की नाही आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, घरून काम आहे तर आता पटकन आवरून घ्यायचंय वगैरे. पण मला नाही वाटत मला कधी असं कारण द्यायला लागले आतापर्यंत सासूबाईंमुळे. हो, घ्या उखाणा. लक्ष्मीच्या पुढे मांडल्या फुलांच्या राशी. अभिजित रावांचं नाव घेते महामिनिस्टरच्या दिवशी. नाव सांगा. नमस्कार सर, माझं नाव प्रीती अभिजित कुलकर्णी सासरचं नाव आहे आणि माहेरचं प्रीती दौलतराव काळे. माझं माहेर आणि सासर दोन्ही नाशिकचं आहे आणि खास ऑडिशनसाठी मी सुद्धा इकडे नगरला आले होते. पण ते खूप प्रेम करतात. हो सर. लग्नाला किती वर्ष झाली? 6 झाली. 6 करतात की त्याच्या आधीपासून करतात? त्याच्या आधीपासून सर. आमचं ऍक्च्युली लव कम अरेंज मॅरेज आहे. बरं, कसं झालं ते? आम्ही एकाच ऑफिस मध्ये होतो. खूप काम केलं. ऍक्च्युली म्हणजे त्यांचे घरचे पण स्थळ बघत होते आणि आमच्या पण घरी बघत होते, तर मग मी विचारलं त्यांना एक दिवशी की जर असाल इंटरेस्टेड तर मग बघा घरी पत्रिका. हो का? कारण मला आवडत होते सर ते म्हणून. आणि त्यांचं ऍक्च्युली असिस्टंट मॅनेजर येते मार्केटिंगचे, बँकिंग सॉफ्टवेअर बघतात ते, तर त्यांचं म्हणजे 4-5 जातात ते, 4-5 बाहेरच असतात. आणि त्यांचा मार्केटिंगचा जॉब असल्यामुळे मी त्यांना दरवेळेस म्हणायचे का मला माहेर नाही कुठे जायला, म्हणजे आता आई नसल्यामुळे माहेर राहिलेलंच नाही, तर मी त्यांना नेहमी म्हणायचे का मी 2 तरी जाईल, म्हटलं बॅग घेऊन कुठेतरी जाईल मी. पण झी मराठीने सर हा चान्स दिला आणि मला इकडे यायला मिळालं. माहेरी आलायत? हो सर. हो की नाही? पण 2 माहेर पण मस्त एन्जॉय करा. हो सर. आणि आज या खेळात सुद्धा जिद्दीने खेळा. आता काय उखाणा घेताय? महामिनिस्टरच्या कार्यक्रमात चालू आहे 11 लाखाच्या पैठणींचा खेळ. स्वामींच्या कृपेनेच झाला अभिजित आणि प्रीतीचा मेळ. तेव्हा या 6 कोण जिंकणार पुढच्या खेळात ते बघूया. शुभेच्छा आहेत तुम्हाला. सगळ्या जणी सज्ज आहेत. खेळ सोपा आहे. 1, 2, 3 टप्पे, 3 कॉलरचं बटन सोडून इतर सर्व शर्टाची बटणं एका हाताने लावायची. शर्ट खाली पडणार नाही याची काळजी घ्या. एका हाताच्या सहाय्याने कॉलरचं बटन सोडून इतर सर्व शर्टाची बटन व्यवस्थित लावायची आहेत. असं करून या 3 शर्टांची बटणं लावून सर्वात आधी ज्या माऊली पोहोचणार त्या माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. सर्व शर्टांची बटन लावणं हे फार आवश्यक आहे. तेव्हा कोण जिंकणार आता ठरणार. जर फुल शर्ट असेल तर हाताची बटन नाही लावली तरी चालतील, शर्टाची बटन लागली पाहिजेत कॉलरचं बटन सोडून. आणि शर्ट पुन्हा त्याच ठिकाणी ठेवायचं, पुढच्या शर्ट कडे जायचं, ते झालं की तिसरं शर्ट आणि मग अंतिम रेषा पार करून तुम्हाला उभं राहायचंय.
निकाल आपला फार महत्वाचा असतो. कधी कधी घाई होते आणि मग खेळाच्या नियमाप्रमाणे ते बटन जे लावणं असतं ना ते बरोबर उजवं बटन डाव्या काजीत व्यवस्थित जायला पाहिजे असतं. कधी कधी घाई घाईत काय होतं वरचं बटन खालच्या काजीला लागतं आणि मग पुढे जाऊन सुद्धा कधी कधी पुढे गेलेला मागे राहतो. तर मागे असतो तो कधी कधी पुढे निघून जातो आणि हेच होतं स्वाभाविक आहे. म्हणून तर कुठेतरी घाई घाईत आपण जेव्हा निघतात घरातनं मिस्टर तेव्हा दोन पायऱ्या उतरल्यावर लक्षात येतं हे असं काय झालंय नेमकं तसंच काहीस झालंय या खेळात की नाही झालंय. पण या खेळात आज विजेत्या ठरलेल्या आहेत ट्रॅक नंबर एक दारुगड बय दारुग या पाचही जणींना मिळत आहे झी मराठी कडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार कोण पटकावणार. या तीन जणी आजच्या भागात विजेत्या ठरलेल्या आहेत. आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. अहमदनगर केंद्रावरचा हा आजचा भाग आणि या आजच्या भागात या तीन जणी विजयी ठरल्या. पुढच्या भागात काय होणार विम प्रस्तुत महामिनिस्टर कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखांची पैठणी विणूया धागे आनंदाचे असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया महामिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.